तर हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आपण आज आपण चालू करणार आहोत काही बेसिक कन्सेप्ट पायथन बद्दल. बेसिकली हे तिसरे लेक्चर आहे आपलं. तर आपण सुरुवातीला पाहूया की बेसिक कन्सेप्ट काय आहेत, व्हेरिएबल्स काय आहेत, नंबर्स काय आहेत, स्ट्रिंग्स काय आहेत. हे काही इनबिल्ड डेटा टाईप आहेत जे पायथन मध्ये यूज होतात. आपण सगळ्यात आधी बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. आपल्याला सगळ्यात आधी हॅलो वर्ल्ड म्हणून हा बेसिकली कोणी पण पायथन किंवा कोणती पण लँग्वेज शिकते तर तो हॅलो वर्ड हा नक्कीच प्रिंट करतो. आणि तो कसा प्रिंट करायचा, काय प्रिंट करायचा, कोणत्या आयडीबद्दल मी तुम्हाला आधीच माहिती दिली आहे. वेरियस व्हेरिएबल टेक्स्ट आणि बरेच काही टेक्स्ट एडिटर आहेत जे सध्या ऑनलाईन अवेलेबल आहेत. त्यात पायचार्म्स, स्पायडर वगैरे, आयडीज हे आपण यूज करू शकतो. तर चला आपण स्टार्ट करूया की प्रिंट हॅलो वर्ड प्रिंट कसा करायचा. चला तर आपण सुरू करूया आपल्या हॅलो वर्ड प्रिंट कसा करायचा. तर बेसिकली कोणती पण आय डी ओपन करून घेऊ आपण. मी पायचाम ओपन करत आहे. जनरली ही फार मोठी एडिशन आहे. सध्या मोठे एडिशन मधल्या विषय कम्युनिटीची फार मोठी आहे. पायचाम बरेच जण यूज करतात. तर एक नवीन प्रोजेक्ट म्हणून आपण रेडी करून घेऊया. पायथॉन प्रोजेक्ट किंवा काय नाव आपण डायरेक्टरी देऊया ती जीएमएलडीएल मध्ये. आपण करू व्हिडिओज हे म्हणून एक आपण फाईल क्रिएट करून आणि एक प्रोजेक्ट डायरेक्टरी आपण क्रिएट करू. त्याच्यामध्ये आपण आपले सर्व कोड वगैरे बनवू शकतो. बेसिकली आपण एक प्रोजेक्ट क्लिअर केल्यावर एक प्रिंट हॅलोची फाईल ऑटोमॅटिक क्रिएट होते. पण मी तुम्हाला ही मेन फाईल सध्या दाखवणार. सध्या याला आपण क्लोज करूया मेनली. आणि हे तुमची ऑटोमॅटिक एक पायथॉन लायब्ररी म्हणा किंवा फाईल एक फोल्डर क्रिएट झालेलं. तर तुम्ही डायरेक्टरीमध्ये गेले तुमच्या याच्या तर इथे एक तुम्हाला फोल्डर क्लिअर झालेलं दिसणार पायथॉन यूट्यूब व्हिडिओज म्हणून. बघा इथे कोड नाव द्यायला पाहिजे होतं पण चला ठीक आहे चालू जाणार. तर सिम्पली काय करायचं, आता सगळं स्कॅनिंग वगैरे होत आहे ऑटोमॅटिकली. हे इनबिल्ट पॅकेजेस ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की पायथॉन कसं इन्स्टॉल, पायचाम कसं इन्स्टॉल करायचं, त्याची सेटिंग्स वगैरे काय, काही शॉर्टकट्स वगैरेची बद्दल पण मी आयडिया दिलेली आहे. तर चला चालू करूया. जर आपल्याला सिम्पली एक हॅलो वर्ड प्रिंट करून बघायचा आहे जे आपल्या कंडिशनमध्ये बसतं आहे. व्हेरिएबल कशाला म्हणतात, काय म्हणतात, तर की पायथॉन फाईलमधून तर राईट क्लिक करायचं. हां, हे सांगायचं राहिलं आहे ना. तर सिम्पली या फोल्डरवर जायचं. इथून पण तुम्ही करू शकता राईट क्लिक करून. राईट क्लिक करायचं न्यू फाईल्स. तुम्ही टेक्स्ट फाईल बनवू शकता, डायरेक्टरी बनवू शकता. त्याच्या अंदर फोल्डरच्या अंदर तुम्हाला फोल्डर हवं असणार तर फोल्डर पण बनवू शकता. काही पॅकेजेस डाऊनलोड करायचे असतात, एचटीएमएल फाईल, वेगवेगळ्या फाईल जे तुम्ही फाईल इम्पोर्ट करू शकता ते सगळ्या फाईल तुम्ही इथे बनवू शकता. जावास फाईल पण तुम्ही पायथॉनमधून यूज करू शकता. जावा स्क्रिप्ट वगैरे कोणती पण लँग्वेज, पण आपण सध्या पायथॉन यूज करत आहोत. आपण पायथॉन इंटरप्रिटरच्या ऑलरेडी कनेक्ट करून ठेवलेलंच आहे. पायथॉन इंटरप्रिटर कनेक्ट कसं करायचं, काय करायचं, ते परत मी तुम्हाला सांगणारच नंतर. तर सिद्धी ऑलरेडी सेटअप होऊन जाणार. एक वेळा जर तुम्ही एनाकोंडा जाऊन किंवा पायथॉन फाईल पण इन्स्टॉल केली तर सिम्पली हे तुमच्याजवळ येऊन जाणार. तर सिम्पली मी ज्यावर क्लिक करणार आणि फाईलचं नाव देणार हॅलो वर्ल्ड झालं. हॅलो वर्ल्ड म्हणून या नावाने पायथन फाईल क्रिएट होणार. आणि मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही झूम आउट कसं करायचं सेटिंगमध्ये जाऊन, त्या ऑलरेडी मी एक व्हिडिओ भरून ठेवलेला आहे, ते तुम्ही पाहून करू शकता. तर आपल्याला सिम्पली कोणी पण नवीन पायथॉन शिकते तेव्हा हा सगळ्यात आधी प्रिंट फंक्शनच शिकते. पी आर आय एन टी प्रिंट फंक्शन आहे. ऑलरेडी इथं सजेशन देते पायशाम. तर तुम्ही नेटवर्क कनेक्ट असाल किंवा तसं पण ते सजेशन देणार. आणि प्रिंट आपण असं पण यूज करू शकतो डायरेक्ट यूज करून प्रिंट हॅलो ओ आर एल डी हॅलो वर्ड आपण प्रिंट केलेलं आहे. आणि इथं जर तुम्ही सेव्ह करून इथं एक बटन येते, या बटनावर रन म्हणून राईट साईड कॉर्नरला वर बटन येते, त्याच्यावर सिम्पली आपण क्लिक करूया आणि बघूया आउटपुट. बघा इथं आउटपुट प्रिंट झालेलं पाहिजे होतं पण सध्या प्रिंट झालेलं नाही. का बरं नाही झालेलं, कारण तिथं सध्या दुसरी फाईल रन होते.
सिंपली आपण याच्यावर राईट क्लिक करायचं आणि प्रिंट हॅलो वर्ड म्हणून याच्यावर क्लिक करायचं. बघा प्रिंट हॅलो वर्ड आपला प्रिंट झालेला आहे, बघू शकता तुम्ही, पण करू शकता तुम्ही. आणि परत आपल्याला हाच जर प्रिंटवर एक व्हेरिएबल देऊन असेल करायचा, व्हेरिएबल पण आधी शिकून घेऊ आपण. परत एक तुम्हाला प्रिंट जर एखादा व्हेरिएबल देऊन असाइन करायचा असला, समजा एका व्हेरिएबल व्हेरिएबलचं नाव आपण देऊ VARA. ठीक आहे, व्हेरिएबल असाइन करू आणि पण डबल कॉलन मध्येच तुम्हाला किंवा सिंगल कॉलन मध्येच तुम्हाला जे पण स्ट्रिंग द्यायची आहे किंवा जो पण वर्ड प्रिंट करायचा आहे तो तुम्हाला याच्यात द्यावा लागणार. तुम्ही डबल कॉलन मध्ये देतो जे पण सर्व देतात पायथॉन आपल्याला प्रिंट करायचं हे वाक्य. प्रिंट कसं करणार, तुम्ही सरळ सिम्पली प्रिंट फंक्शनचा यूज करूनच प्रिंट करू शकता, PRIT प्रिंट. इथं तुम्ही याच्या अंदर कॉलन द्यायचं काम नाही, इथं सरळ VA व्हेरिएबल म्हणून तुम्हाला ऑलरेडी सजेशन देणार. जर तुम्ही टॅब मारला तर ते फर्स्ट नेम जे पण या लिस्टमध्ये फर्स्ट नाव आहे ते ऑटोमॅटिक पिक होऊन जाणार. आणि सेव्ह करून किंवा नाही सेव्ह करायचं काम नाही, पायथनमध्ये ऑटोमॅटिकली होऊन जाते सेव्ह. आणि रन बटनावर क्लिक करून बघू शकता दोन्ही बटन ऑपरेट झालेले आहे का खाली. हे होतं व्हेरिएबलबद्दल. एक गोष्ट सांगायची झाली जर प्रिंट फंक्शन बद्दल, तर प्रिंट फंक्शन हा नंबर पण प्रिंट करू शकतो. तर तुम्ही जर सिम्पली कोणता पण नंबर टाईप केला आणि तो जर तुम्हाला प्रिंट करायचा आहे तर तुम्ही इझिली प्रिंट करू शकता, तो विजिबल होणार तर शकता जस्ट लाईक स्ट्रिंग सारखा. बट तुम्ही जर एखादं जे व्हेरिएबल असेन किंवा एखादं स्ट्रिंग असेन केलं विदाऊट कॉलम देऊन किंवा एखाद्या नंबरची ऍडिशन तुम्हाला करायची आहे सध्या, आधी घेऊन घेऊ आपण प्लस ॲडिशन करायची आहे ते प्रिंट करायची ही प्रिंट होते, बघू शकता ॲडिशन इथं प्रिंट झालेली आहे. पण एखाद्या नंबर जर तुम्हाला एखाद्या स्ट्रिंग तुम्हाला प्रिंट करायचा असेल व्हेरिएबल, आता व्हेरिएबल आपण असाइन करू शकतो प्रिंट फंक्शनमध्ये, पण एखादी स्ट्रिंग व्हॅल्यू आपण डायरेक्ट विदाउट कॉलन असाइन नाही करू शकत, ते एरर थ्रो करणार. ते कसं करणार हो, समजा इथं आपण लागलो ठीक आहे, तर इथे ते डेफिनेटली हे एरर इथं थ्रो करणार असेल जेव्हा तुम्ही रन करून पाहणार. बघा इथे नेम एरर म्हणून थ्रो केलेला आहे का, कारण मी तर सरळ सरळ त्यांनी म्हटलेलं आहे शुभम इज नॉट डिफाईन्ड. शुभम ऍक्च्युअली प्रिंट फंक्शन हे काय करते की हे एक व्हेरिएबल पाहते की हे व्हेरिएबल आहे का स्ट्रिंग आहे. जर तुम्हाला हेच फंक्शन जर प्रिंट करायचं असणार नाव शुभम, ते तर सिम्पली तुम्ही सेमी कॉलन देऊ शकता इथे एक इथे, बस बघू शकता आता हे एरर थ्रो नाही करत, तर करेक्ट इथं शो झालेलं आहे बघू शकता. तुम्हाला कन्सेप्ट समजला असणार प्रिंट फंक्शन काय काय करू शकते काय काय नाही करू शकत. तर धन्यवाद, पुन्हा भेटूया. तर पुन्हा भेटूया आपण काही असेच काही व्हिडिओबद्दल पाहू, जसे व्हिडिओ याच्यानंतर स्ट्रिंग्स बद्दल पण तुम्हाला सांगायचं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद मित्रांनो.